ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टोप दक्षिणवाडीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीव पथकाने दिले जीवदान. हातकणंगले तालुक्यातील टोप येथील दक्षिणवाडी येथील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील विहिरीत गेल्या 4 दिवसापासून कोल्हा पडला होता. त्या कोल्ह्याला वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकाच्या व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने जीवदान मिळाले. गेल्या 4 दिवसापासून दक्षिणवाडीतील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या विहिरीत कोल्हा असल्याचं दिसलं. पण उदय गायकवाड यांनी तेथील शेतकरी गणपती पाटील यांच्या सहकार्याने त्या कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण विहिरीतील झुडपात कोल्हा पुन्हा जाऊन बसला, त्यामुळे त्याला वाचवण्यात यश आले नाही. त्यानंतर उदय गायकवाड यांनी वन विभागाशी संपर्क केला. त्यानुसार वन विभागाने वन्यजीव पथकाला पाठवून देऊन त्या पथकाने विहिरीतील कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला. त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्याने त्याला जीवदान मिळाले. त्या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यजीव पथकाने नैसर्गिक आदिवासात सोडले. वन विभागाचे अमोल चव्हाण, मतीन बागी, विनायक माळे, प्रदीप सुतार, ओमकार काटकर या वन्यजीव पथकाबरोबरच उदय गायकवाड, गणपती पाटील व अन्य शेतकरी यांनी सहभाग घेत कोल्ह्याला जीवनदान दिले. महानकरी न्यूज साठी संभाजी चौगुले, हातकणंगले.